चलो गुड इवनिंग एवरीवन। नाउ टुडे वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर सेकंड सेशन ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लम्स क्रॅश कोर्स सीरीज, राईट, ज्याच्यामध्ये आपण एमएससी सीईटी मध्ये प्रीवियस इयर्सला जे काही क्वेश्चन्स विचारले आपण ते डिस्कस करतोय, राईट। पहिला जो सेशन होता तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही प्रॅक्टिस केली असेल, नोटबुक मध्ये आज व्यवस्थितपणे लिहिलं असेल। एकच सांगतो, मॅथमॅटिक्स हा प्रॉपर अंडरस्टँडिंगचा सब्जेक्ट आहे, मॅथमॅटिक्स रट्टा मारून येणार नाही, आपल्याला प्रत्येक गोष्ट समजूनच घ्यावी लागेल आणि गोष्टी समजून तुम्हाला समजाव्यात म्हणूनच तुम्ही इथे आलात हे विसरू नका। त्यामुळं व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्ट समजून घ्या, जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता, सो दॅट युअर एव्हरी डाऊट्स गेट क्लिअर, राईट। बर, चला तर आजच्या सेशनकडे आपण जाऊया। पुन्हा एकदा एलपीपीचा एक बेसिक कोर काय मी सांगायचा प्रयत्न करतोय, फक्त दोन गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे, काय रे, एलटी आणि जीए, बरोबर, येस ऑर नो। व्हॉट एल स्टँड फॉर, ज्या ज्या वेळी आपल्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू द साईन असेल त्यावेळी आपण काय करणार आहे, टुवर्ड्स द ओरिजिन वाला रिजन शेड करणार, बरोबर, आणि ज्या ज्या वेळी आपल्याकडे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द साईन असेल त्यावेळी आपण काय करणार आहे, वी विल ऑलवेज गो अवे फ्रॉम द ओरिजिन। बस एवढा कॉन्सेप्ट लक्षात राहिला तरी आपण प्रत्येक एक्झाम्पल या पर्टिक्युलर टॉपिकचं सॉल्व्ह करू शकतो, बरोबर। आता सर्वांनी लक्ष द्या, समजत नसेल तर विचारा, बरोबर। काय क्वेश्चन दिलाय बघा, त्यांनी आपल्याला एक शेडेड रिजन दिलाय, बरोबर। शेडेड रिजन म्हणजे आपला फिजिबल रिजन। फिजिबल रिजन म्हणजे काय, की या पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला आपले बेस्ट पॉसिबल सोल्युशन मिळणार, बरोबर। त्यांनी सांगितले काय, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस पर्टिक्युलर फंक्शन कॅल्क्युलेट करा, म्हणजे मॅक्सिमा कॅल्क्युलेट करायचं, बरोबर। सो काय दिलेलं आपल्याला, झेड इज इक्वल टू 10x + 25y, याचं काय करायचं आपल्याला, मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे, राईट। बर, त्यासाठी आपल्याला इथे या केसमध्ये वेगवेगळे पॉइंट दिलेत, नाव वी नीड टू आयडेंटिफाय व्हॉट एक्झॅक्टली आर द कोऑर्डिनेट्स, बरोबर। बर, आता चेक करा, हा जो फिजिबल रिजन आहे किती पॉइंटने बाउंड झाले आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आहे ओ पॉइंट, बरोबर। तर ओ पॉइंटचे कोऑर्डिनेट काय झाले माझे, क्लिअरली 0, 0। इथून आपण वरती गेलो, आपण पोहोचलो ए पॉइंट वर, बरोबर। आता इथे बघा स्केल कशी आहे, 1, 2, 3, 4, बरोबर। म्हणजे ए पॉइंट कुठल्या ऍक्सिस वरती आहे, वाय ऍक्सिस वरती। जर एखादा पॉइंट वाय ऍक्सिस वरती असेल त्याचा एक्स कॉर्डिनेट किती असतो, 0, म्हणजे माझा याचा वाय कॉर्डिनेट किती आला, 3। म्हणजे फिजिबल रिजनचा पहिला पॉइंट होता ओ, दुसरा पॉइंट आहे ए, बरोबर। नंतरचा पॉइंट येतो आपला बी पॉइंट, बरोबर। आपल्याला बी पॉइंटचे कॉर्डिनेट काय अजून माहित नाही, वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट, बरोबर। बर, त्यानंतर बघा आपल्याला इथं अजून एक पॉइंट मिळतोय सी पॉइंट फिजिबल रिजन साठी, बरोबर। आता सी पॉइंटचे डायरेक्ट कॉर्डिनेट मिळतात का, बरोबर। इथं सी पॉइंट जो आहे तो एक्स ऍक्सिस वरती किती येते बघा, बरं, एक्स इक्वल टू 3 या लाईन वरती। सी जो पॉइंट आहे ही लाईन आहे ना आपली, या लाईनचे इक्वेशन काय, एक्स इक्वल टू 3। आणि बघा इथं हॉरिझॉन्टली तुम्ही पाहिलं ते कुणाला इंटरसेक्ट करते, 2 ला। म्हणजे सी पॉइंटचे कॉर्डिनेट काय काय, 3, 2, जे डायरेक्टली मला ग्राफ वरून दिसते। आणि अजून एक पॉइंट आपल्याकडे राहिला, कुठला रे, डी पॉइंट। डी पॉइंटचे कॉर्डिनेट काय दिले, काय दिले डी पॉइंटचे कॉर्डिनेट, येस इट विल बी 3, 0, राईट। सो देर इज ओनली वन अननोन पॉइंट विच वी नीड टू कॅल्क्युलेट, विच इज अवर पॉइंट बी। आणि पॉइंट बी पण जर आपण बघितलं तर जर आपण सगळं टेक्निकली लावायचा प्रयत्न केला, हे किती 2 आणि हे किती 3, तर 2, 3 यायला पाहिजे। आपण चेक करून बघूया की खरंच तो येतोय का, राईट, म्हणजे आपल्याला कन्फर्मेशन मिळेल, राईट। बर, आता बी पॉइंटचे कॉर्डिनेट जर मला फाइंड करायचे असतील तर व्हॉट आय नीड टू डू, की बी पॉइंट कुठल्या दोन लाईनच्या इंटरसेक्शन मुळे बनलाय मला बघावं लागेल, बरोबर। सो दिस इज व्हॉट इज माय लाईन एल वन, ही वाली लाईन, आणि ही दुसरी लाईन, दिस इज व्हॉट इज माय लाईन एल टू, बरोबर आहे का रे, ओके नाही। मग लाईन एल टू चे इक्वेशन काय रे, कुणी सांगू शकेल मला, लाईन एल टू ती लाईन कुणाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला। मग एक्स ऍक्सिसला पॅरलल असताना लाईनचे इक्वेशन काय असतं, वाय इज इक्वल टू कशातून पास होतीये, 3। म्हणजे एल टू लाईनचे इक्वेशन काय आलं रे माझं, वाय इज इक्वल टू 3, अग्री, बरोबर। एल टू लाईन जी आहे ती एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, ज्यावेळी एखादी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असते त्या लाईनचे इक्वेशन काय असणार, वाय इज इक्वल टू कुठल्या पॉइंट मधून पास होतीये, 3 मधून, म्हणून वाय इज इक्वल टू 3 हे एल टू चे इक्वेशन झालं। आता मला काय करायचं, एल वन लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करायचं, बरोबर। एल वन लाईन कुठल्या पॉइंट म्हणून पास होते इथं, 5। म्हणजे बघा जर मी एल वन बद्दल बोललो तर एक्स ऍक्सिसला ती 5 मध्ये कट करते, प्लस वाय ऍक्सिसला कुठल्या पॉइंट मध्ये कट करते, 5 मध्येच कट करते। सो इथे काय मिळालं मला, वाय अपॉन 5 इज इक्वल टू 1। आता दोघांचा बेस सेम आहे, ज्यावेळी दोघांचा बेस सेम असतो आपला न्यूमरेटर काय होतो रे, मर्ज होतो। म्हणजे इथे काय मिळणार मला, एक्स प्लस वाय होल अपॉन 5 इज इक्वल टू 1,
हाफ फाईन इकडे डिव्हिजन ना इकडे गेलास मल्टिप्लिकेशन ला गेला म्हणजे मला काय मिळालं रे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह. हे कुणाचं इक्वेशन झालं रे लाईन एल1चं इक्वेशन झालं. आता बी पॉईंट जो होता जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे त्या बी पॉईंटने म्हणजे तो बी पॉईंट या लाईन वरती पण आहे आणि या लाईन वरती पण आहे म्हणजे याचं या लाईनने इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. म्हणजे ही वाय इक्वल टू थ्री ची व्हॅल्यू आपण इथे टाकूया म्हणजे काय मिळालं रे बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह असं होतं. त्यामध्ये काय केलं वाय ची व्हॅल्यू थ्री टाकली सो हे किती आलं रे बघा एक्स इक्वल टू टू म्हणजे जे आपण ठरवलं होतं बघा बघा दिसते क्लिअर बी पॉईंटचे कोऑर्डिनेट किती आले रे टू कॉमा थ्री. म्हणजे या केसमध्ये आपल्याला ऑटोमॅटिकली फक्त ग्राफ बघूनच सर्व पॉईंट मिळून गेले बरोबर. मात्र या पॉईंट पैकी कुठल्या पॉईंटला आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते दॅट इज व्हॉट वी नीड टू कॅल्क्युलेट बरोबर. मग आपण काय करूया तरी आधी ओ पॉइंटला कॅल्क्युलेट करूया. ओ पॉइंटला ओ पॉइंटला आन्सर किती दिले माझं झिरो. एक्स ची व्हॅल्यू आपण झिरो ठेवली वाय ची व्हॅल्यू झिरो ठेवली गिव्हन क्वेश्चन मध्ये बरोबर. सो झिरो प्लस झिरो आन्सर किती आलं रे झिरो. आता ए पॉइंटला बघूया मी काय करतोय झेड ए कॅल्क्युलेट करतोय. एक्स ची व्हॅल्यू झिरो याच्यामध्ये टाका किती आलं टेन इंटू झिरो झिरो. वाय ची व्हॅल्यू थ्री याच्यामध्ये टाका सो ट्वेंटी फाईव्ह थ्री जा सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे मला झेड ए किती मिळालं रे सेव्हन्टी फाईव्ह. अग्री आपण इथे आलो. आता काय करूया बी पॉईंट पाशी जाऊया. सो बी पॉईंट झेड बी काय कॉर्डिनेशन रे बघा टू कॉमा थ्री. एक्स ची व्हॅल्यू टू इथे टाका किती आली रे ट्वेंटी. वाय ची व्हॅल्यू थ्री टाका किती आली सेव्हन्टी फाईव्ह. सेव्हन्टी फाईव्ह प्लस ट्वेंटी किती आली रे नाईन्टी फाईव्ह. बी पॉईंट ना मिळाले. नाव लेट्स ड्रॉप टू पॉईंट नंबर सी. सी पॉईंटचे कॉर्डिनेट काय झाले माझी थ्री कॉमा टू. एक्स ची व्हॅल्यू थ्री इथे ठेवा किती आलं थर्टी. कुठे रे ऐंशी कुठे अच्छा. एक्स ची व्हॅल्यू थ्री ठेवली किती आली थर्टी. थर्टी प्लस हे फिफ्टी किती आलं रे इट इज एटी. ऍब्सोल्युटली राईट राईट. नाव लास्ट पॉईंट विच इज पॉईंट नंबर डी. तुम्ही हा पॉईंट कन्सिडर कराल का इथला नाही. वाय शेडेड रिजनच्या म्हणजे फिजिबल रिजनच्या बाहेर आहे. फिजिबल रिजन असा शब्द वापरायचा राईट. वी आर आउट ऑफ दॅट फिजिबल रिजन फॉर दिस पर्टिक्युलर पॉईंट सो वी शुड नॉट कन्सिडर दॅट पॉईंट एज अवर ऑप्टिमम पॉईंट राईट. बरं आता डी पॉईंट. डी पॉईंटचे कॉर्डिनेट काय झाले बघा थ्री कॉमा झिरो म्हणजे एक्स ची व्हॅल्यू थ्री इथं टाका किती मिळाली मला थर्टी. वाय ची व्हॅल्यू झिरो टाकली सो इट विल बिकम झिरो. मग यापैकी कुठल्या पॉईंटला मला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली रे बी पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली विच इज कमिंग एज नाईन्टी फाईव्ह. दॅट मीन्स इट इज कंडिशन फॉर ऑप्शन नंबर सी. एवढा इझी क्वेश्चन होता बघा. किती मार्क्स भेटेज एमएससी सीईटी मध्ये दोन मार्क्स भेटेज. जेई मेन्स मध्ये किती चार मार्क्स भेटेज. इतका इझी क्वेश्चन. आणि मी सांगतो ना जेई मेन्स मध्ये पण खूप काही वेगळं होणार नाहीये. काय विचारणार एलपीपी मध्ये विचारून विचारून हेच तर विचारणार ओके. त्यामुळे दिस पर्टिक्युलर चॅप्टर इटसेल्फ इज अ बोनस चॅप्टर. डन एव्हरीवन. चल नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. ओके बघा काय दिले आता या केसमध्ये तसेच एक्झाम्पल रिपीट झालेले बरोबर. काय केलं काय केलं या केसमध्ये त्यांनी आपल्याला ग्राफ दिलाय आणि हा ग्राफ हा जो फिजिबल रिजन आहे कुठल्या लाईन्सनी बनलेला आहे असं विचारलंय आपल्याला. चार ऑप्शन दिलेत आपल्याला बरोबर. आता सगळ्यात पहिल्यांदा माझी थिंकिंग कशी असली पाहिजे या केसमध्ये माझ्याकडे किती लाईन्स आहेत बरोबर. किती लाईन्स आहेत चार. आपण काय करूयात लाईन्सना नावं देऊयात राईट. सो ही जी आहे ती आपण लाईन एल वन म्हणूया. तिच्या खाली आपण एल टू म्हणूया. दिस विल बी आवर एल थ्री राईट. दिस विल बी आवर एल फोर राईट. अग्री पहिली स्टेप झाली. आता मी काय करतोय प्रत्येक लाईनचं इक्वेशन मला फाइंड आउट करायचं. गाईज आर यू विथ मी एव्हरीवन बरोबर. आता मला काय करायचं एल वन लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. सो लेट्स टॉक अबाउट लाईन एल वन. मी कसा विचार करतोय बघा. आता एल वन जी लाईन आहे ती एक्स ऍक्सिसला कुठल्या पॉईंटवर टच करते सिक्स. सो मला काय मिळालं रे एक्स अपॉन सिक्स प्लस वाय पॉईंटला म्हणजे वाय ऍक्सिसला कुठल्या पॉईंटवर टच करते रे थ्री. म्हणजे काय मिळालं मला वाय अपॉन थ्री इज इक्वल टू वन. हे झालं एल वन लाईनचे इक्वेशन बरोबर. आता मी काय करणार क्रॉस मल्टिप्लाय करणार. सो राईट पॉईंट किती मिळालं मला थ्री एक्स प्लस लेफ्ट पॉईंट किती मिळाला सिक्स वाय अपॉन फ्रंट पॉईंट किती मिळाला मला एटीन इज इक्वल टू वॉट वन. हा एटीन इकडे डिव्हिजन लाय इकडे गेलास मल्टिप्लिकेशन झाला म्हणजे मला काय मिळलंय बघा रे थ्री एक्स प्लस सिक्स वाय इज इक्वल टू एटीन. हे पहिल्या लाईनचं इक्वेशन मला मिळालं बरोबर. आता ही जी लाईन एल वन आहे तिचा रिजन टुवर्ड्स द ओरिजिन शेड केलाय का अवे फ्रॉम द ओरिजिन शेड केलाय. टुवर्ड्स द ओरिजिन शेड केलाय. सरांना कळतंय ना मी काय म्हणतोय. जर एखादा रिजन टुवर्ड्स गेला असेल आपण त्या लक्षात ठेवलेले एल टी आणि जी ए बरोबर. ज्या ज्या वेळी एखाद्या लाईनचा रिजन टुवर्ड्स द ओरिजिन शेडेड आहे त्यावेळी आपण काय करतो रे
लेस दॅन ऑर इक्वल टू द साइन टाकतो. म्हणजे याच्यासाठी माझं इन इक्वेशन काय म्हणजे इट इज 3x प्लस 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 18. अग्री. पहिली लाईन फाइंड केली. आता कुठल्या ऑप्शन मध्ये याचं लेस दॅन ऑर इक्वल टू आहे बघा बरं 3x प्लस 6y कुठे दिसते का रे? हे बघा 3x प्लस 6y इथे दिसते. हे बघा 3x प्लस 6y दिसते का इथं? लेस दॅन ऑर इक्वल टू 18 इथं पण आहे लेस दॅन इक्वल टू 18 अजून नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन ए मिळा आहे का? समजा एक आपण टू कॉमन घेतला तर समजा थ्री कॉमन घेतला समजा थ्री तर काय म्हणते एक्स प्लस टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 9 असं काय आहे का? नाहीच आहे. बरं ठीक आहे आपण पहिली लाईन तर प्लॉट केली आहे. पहिल्या लाईनच्या अकॉर्डिंगली आपल्याला इथेही दिसते बघा बरं दिसते का नाही बघा? हे बघा इथं 3x प्लस 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 18 दिसतं का? आणि इथे पण आहे बघा 3x प्लस 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 18 राईट बरोबर दिसते का? हा येस येस इथे पण आहे बघा 3x प्लस 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 18 बरोबर. म्हणजे ऑब्व्हियसली गोष्ट आहे एका लाईनवरून तर मी आन्सर नाही जस्ट करू शकत. क्लिअर? नाव आय नीड टू ऍड ऑर आय नीड टू डू सम मोर रिसर्च राईट. सो नाव लेट्स प्रोसीड टुवर्ड्स गेटिंग द इक्वेशन ऑफ लाईन एल टू बरोबर. काय केलं होतं आपण? दिस वॉज अवर लाईन एल वन बरोबर, दिस इज अवर लाईन एल टू, दिस इज एल थ्री अँड दिस इज एल फोर राईट. नाव लेट्स सी वॉट एक्झॅक्टली इज द इक्वेशन ऑफ लाईन एल टू. कोण सांगू शकेल तरी मला एल टू लाईनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं? एक्स सावकाश एक्स अपॉन सम मिस्टेक एक्स ऍक्सिस ला कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केले? थ्री मध्ये. सो इट हॅज टू बी एक्स अपॉन थ्री. एक्स ला थ्री पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केले. सो एक्स अपॉन थ्री प्लस वाय अपॉन टू इज इक्वल्स टू वन. अग्री. नाव लेट्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन काय मिळालं मला? टू एक्स प्लस थ्री वाय अपॉन सिक्स इज इक्वल टू वन. हा सिक्स तिकडे मल्टिप्लिकेशन ला जाणार म्हणजे काय मिळणार मला? टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सिक्स. आता ही जी एल टू लाईन आहे बरोबर, या एल टू लाईनचा रिजन टुवर्ड्स द ओरिजिन शेड झाला आहे का अवे फ्रॉम द ओरिजिन झाला? अवे फ्रॉम द ओरिजिन झाला. रूल आहे आपला एल टी आणि जी ए. म्हणजे ज्या ज्यावेळी अवे फ्रॉम द ओरिजिन जाते मला काय करावं लागेल? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साइन टाकावं लागेल. म्हणजे इथे काय मिळालं मला? टू एक्स प्लस थ्री वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिक्स बरोबर. मग आता मगाच्या केस पेक्षा बघा बरं आपल्याकडे कुठं ए ऑप्शन मध्ये होतं, त्यानंतर सी मध्ये होतं आणि डी मध्ये पण होतं बरोबर. आता चेक करा इथं 2x प्लस 3y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 बरोबर. ग्रेटर दॅन म्हणजे सी ऑप्शन तर आता एलिमिनेट झाला. दोन लाईन वर एक तर कन्फर्मेशन झालं की सी ऑप्शन तर एलिमिनेट झाला. का? कारण इथं लेस दॅन इक्वल टू साइन आहे. बघा इथं ग्रेटर दॅन आहे, इथं ग्रेटर दॅन आहे, इथं पण ग्रेटर दॅन आहे. म्हणजे ते असे निचोडत आहेत आपल्याला एकदम. असं नाही की दोन लाईन म्हणजे मी आन्सर काढत आहे बरोबर. चला आपला कुठला ऑप्शन एलिमिनेट झाला रे? सी ऑप्शन एलिमिनेट झाला. नाव वी नीड टू कॅल्क्युलेट व्हॉट एक्झॅक्टली इज द इक्वेशन ऑफ लाईन. सिंपल लाईन कॅल्क्युलेट करून बघूया. बघा ही लाईन एल फोर दिसते बघा दोन पॉईंट म्हणून पास होणार. एल फोर चे इक्वेशन कॅल्क्युलेट करून बघूया राईट. आता एका लाईन मिळून जाईल आपल्याला आन्सर राईट. एवढं लक्षात ठेवा सी ते एलिमिनेट झाला राजन्नो बरोबर. आता लेट्स टॉक अबाउट एल फोर बरोबर. कोण सांगू शकेल एल फोर चे इक्वेशन? एल फोर बघा एल फोर कुठे बघा पुन्हा लिहितो एल वन एल टू एल थ्री आणि एल फोर. येस एल फोर एक्स एक्सिस ला कशामध्ये इंटरसेक्ट करते? थ्री मध्ये. वाय ला कशामध्ये करते? मायनस वन मध्ये बरोबर. एक्स ला थ्री मध्ये करते म्हणून काय रे? एक्स अपॉन थ्री प्लस वाय अपॉन मायनस वन इज इक्वल्स टू वन बरोबर. करा क्रॉस मल्टीप्लाय काय मिळालं मला सांगा? मायनस एक्स प्लस थ्री वाय अपॉन मायनस थ्री इज इक्वल्स टू वन. सो इट इज मायनस एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू मायनस थ्री बरोबर. आता ही लाईन कुठली आहे माझी? एल फोर बरोबर. एल फोर लाईन बघा बरं टुवर्ड्स द ओरिजिन जातोय का अवे फ्रॉम द ओरिजिन? टुवर्ड्स द ओरिजिन जातोय. टुवर्ड्स द ओरिजिनला काय करतोय आपण? लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे इथे काय मिळालं? मायनस एक्स प्लस थ्री वाय लेस दॅन ऑर इक्वल टू मायनस थ्री बरोबर. कुठे दिसते बघा बरं? मायनस थ्री एक्स सॉरी मायनस एक्स प्लस थ्री वाय काय गडबड केली आपण? हा काय झालं? याला मायनस ने मल्टिप्लाय करू शकतो ना आपण. समजा मी याला मायनस साईन ने मल्टिप्लाय केलं ऑप्शनच्या अकॉर्डिंगली मॉडिफाय करायला लागेल ना. थ्रू आउट याला मायनस ने मल्टिप्लाय करा. हे किती झालं? एक्स मायनस थ्री वाय लेस दॅन इक्वल टू थ्री. कारण हे मायनस झालं ते प्लस झालं, प्लस झालं ते मायनस झालं, मायनस झालं ते प्लस झालं. आता बघा बरं सी ते एलिमिनेट झालं मागाशी. आता बघा बरं
एक्स येस हे बघा डी ऑप्शन, डी ऑप्शन चेक करा. हे बघा आपण सी ते एलिमिनेट केला होता बरोबर, हा विषय संपला. आता बी मध्ये बघा, बी ऑप्शन मध्ये इथे किती आहे, एक्स मायनस थ्री वाय लेस दॅन इक्वल टू थ्री दिसते बरोबर, बी मध्ये पण दिसते. इथं काय दिसते, ग्रेटर दॅन, म्हणजे ए ऑप्शन पण एलिमिनेट झाला बरोबर. आता क्वेश्चन कुठला काय होता, आता जी एल वन लाईन आहे, एल वन लाईन काय होती आपली, टुवर्ड्स ओरिजिन, टुवर्ड्स ओरिजिनला काय केलं आपण, हा बी पण एलिमिनेट झाला होता, झाला होता बी पण झाला होता, बोला ना मला मी इकडे डोक्यात बसलोय. सो डी इज अवर करेक्ट ऑप्शन. मजा घेताय का माझी, मास्तर बोलते बोलते अजून. हा थँक्यू रिद्धी, माझ्या लेकीला कळायची, बाकी कोण नाही इथं. हा सो डी इज अवर करेक्ट आन्सर. हे सर्वांना कळालं का, नक्की नक्की एलिमिनेट झालं ना बी झालं. मग सगळ्यांना कळालं क्वेश्चन कसा करायचा काय करायचं ते, नक्की करून साहेब नक्की काही नाही. या चॅप्टर मध्ये फक्त चार अल्फाबेट लक्षात ठेवायचे तरी, एल टी जी ए, बस संपला ना विषय, काय दुसरा अजून जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. चल आदिती समजलं ना, नक्की ना. बर इकडे मित्र तुझं नाव काय, शंकर, शंतनू. अच्छा शंतनू कुठल्या कॉलेजमध्ये तू, एम मध्ये, नाही तुझ्या वर्गात आहे का, तुझ्याच वर्गात आहे. नाव लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन, जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता बघा काय क्वेश्चन दिलाय, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ झेड काढणार, एक तर मिनिमम विचारणे तर मॅक्सिमम विचार, दुसरं काही विचारणार नाही बरोबर. सब्जेक्ट टू द फॉलोइंग कन्स्ट्रेंट्स, आता बघा आणि छान पैकी पॉइंट्स पण दिलेत आपल्याला बरोबर. आता बघा इथे क्वेश्चन काय दिलाय, क्वेश्चन कसा आहे समजून घ्या. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ झेड, त्यांनी बघा एक लाईन दिली पहिली, ती दिली दुसरी लाईन, हे तर गिव्हन मध्ये नेहमी असतं. इज बरोबर म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे आणि कुठल्या पॉइंटला आहे असा क्वेश्चन विचारलाय. इतका वेळ काय विचार होते, मॅक्सिमम व्हॅल्यू काय, आता काय विचारले, मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे आणि नेमकी कुठल्या पॉइंटला आहे. म्हणजे आपण जे इतका वेळ करत होतो ना, ते आपण डायरेक्ट ऑप्शन टिक करत होतो, पण आता यावेळी आपला तो पॉइंट पण लिहायचा आहे बरोबर. चला मग आता कसं सॉल्व्ह करणार आहे बघा, बरं किती सिम्पल क्वेश्चन आहे. याला आपण नंतर कन्सिडर करूया, आधी या लाईन बद्दल जाऊया. काय लिहिली आपल्या लाईन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60. ते लेस दॅन एक मिनिट विसरून जाऊया, लेस दॅन म्हणजे काय करायचे, टुवर्ड्स ओरिजिन शेड करायचं. इथं बघा 60 आहे म्हणजे काय आहे, एक्स प्लस वाय अपॉन 60 इज इक्वल टू 1. खाली आला बरोबर, हा 60 किती पार्ट मध्ये स्प्लिट होईल, दोन पार्ट. पहिला पार्ट काय लिहिले, एक्स अपॉन 60 प्लस वाय अपॉन 60 इज इक्वल टू 1 बरोबर. म्हणजे आपली जी लाईन असणार आहे बरोबर, सो दिस इज व्हॉट इज माय वाय ऍक्सिस, दिस इज व्हॉट इज माय एक्स ऍक्सिस, इथं असणार आहे काय आहे आपला ओरिजिन बरोबर. तर ती आपली लाईन कशी असेल, हर्षद कशी लाईन असेल, एक्स इंटरसेप्ट किती आहे 60, वाय इंटरसेप्ट पण किती आहे 60, म्हणजे एक्स ऍक्सिसला 60 मध्ये इंटरसेप्ट करते आणि वाय ला पण काय आहे 60 मध्ये इंटरसेप्ट करते, म्हणजे या दोघांमधून पास होणार आहे ती लाईन आहे कुठली, एक्स प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 60, म्हणजे मी टुवर्ड्स द ओरिजिनचा रिजन शेड करणार आहे. डन इथपर्यंत. नाउ लेट्स टॉक अबाउट द सेकंड लाईन. काय दिले सेकंड लाईन बघा बरं आपल्याला, इट इज 5x प्लस वाय इज इक्वल टू 100 बरोबर. काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये, 100 ला खाली घेऊन यायचं बरोबर. सो व्हॉट विल आय गेट, दिस इज 5x प्लस वाय अपॉन 100 इज इक्वल टू व्हॉट, 1. हा 100 पुन्हा एकदा किती पार्ट मध्ये स्प्लिट, दोन पार्ट मध्ये बरोबर. सो काय मिळालं मला, 5x अपॉन 100 प्लस वाय अपॉन 100 इज इक्वल टू व्हॉट, 1. सो 5 1 5 20 झालं, म्हणजे काय मिळालं मला, एक्स अपॉन 20 प्लस वाय अपॉन 100 इज इक्वल टू 1. म्हणजे एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेप्ट करते, कुठे करते, 20 मध्ये, म्हणजे काय रे 60 पेक्षा कमी, सो 20 इथं असला पाहिजे. वाय ला कुठे इंटरसेप्ट करते, 100, म्हणजे इथं कुठेतरी पॉइंट आहे 100. आता असं काही नाही ना की बरोबर 100 वरती दिसलं पाहिजे, आपल्याला फक्त लाईन प्लॉट करायची बरोबर. चला बरं छान पैकी जॉईन केली ही लाईन, आपण ही लाईन आहे समजून घ्या, ही लाईन आहे. तर ह्या लाईनचे इक्वेशन काय आलं माझं, दिस इज 5x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 100. दोघांचा कॉमन रिजन कुठे येणार आहे माझा, विच विल बी टुवर्ड्स द ओरिजिन, दिसतंय का सर्वांना, हा माझा कॉमन रिजन आला बरोबर आहे. आता हा कॉमन रिजन कुठला कुठला पॉइंटला बनला रे बघा, ह्या पॉइंटला बनला, ह्या पॉइंटला बनला, इथे एका पॉइंटला बनला आणि इथे एका पॉइंटला बनला, म्हणजे किती पॉइंट बनले आपले, 4.
तुम्ही आजपर्यंत आता अभ्यास केलाय, तुम्हाला माहिती आहे मी या अशाच पॉईंटला जिथे दोन लाईन इंटरसेक्ट होतात ना तिथे तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. आता हा मधला पॉईंट काय असेल अंदाजा गेस करू शकेल का रे कुणी? बघा चेक करा एक मिनिट, ऐका सगळ्यांनी ऐका, तुम्हाला आन्सरचं कसं काढायचं सांगतो मी आता. या पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू असेल का रे? इथं काय रे मॅक्सिमम व्हॅल्यू? आपल्याला अनुभव म्हणतो ना आजपर्यंत झिरो म्हणजे एक्स ची व्हॅल्यू झिरो म्हणजे हा ऑप्शन तर नसला पाहिजे, कळते का? कारण वाय ऍक्सिस वरती म्हणजे एक्स कॉर्डिनेट झिरो, हा पॉईंट कुठे आहे? एक्स ऍक्सिस वरती म्हणजे वाय कॉर्डिनेट झिरो, म्हणजे 20.0 पण नाही, बरोबर. आता हा पॉईंट झाला आपला, हा पॉईंट झाला आपला, हा पॉईंट झाला, आता हा पॉईंट नेमका कोणता आहे? तो 50.10 आहे का 10.50 आहे? बघा बरं विचार करा, 10.50 का? कारण एक्स ऍक्सिस हा 20 पेक्षा लहान आहे ना. अरे झेपलं ना मी काय बोललं, एक्स ऍक्सिस 20 पेक्षा लहान आहे ना, म्हणजे हा येणार 10 आणि हा बघा ना 60 च्या थोडासा खाली म्हणजे किती 10.50, बरोबर. मग आपण चेक करून बघू की बाबा हा ऑप्शन एक मिनिट आपण साईडला ठेवून बघू, बघूया एक मिनिटासाठी. तर झेड काय रे आपला सांगा? दिस इज 50x + 15y. ह्या जर व्हॅल्यू मी इथं टाकल्या 10.50 तर ऑब्व्हियसली पण आन्सर किती मिळणार आहे? 1250 मिळणार आहे. मला काय म्हणायचं कळते का? तर मी अशा केसमध्ये डायरेक्टली काय करणार आहे? ऑप्शन डी लाच टिक करणार. समजलं का मला काय म्हणायचं? आता आपण याचा आन्सर चेक करू की खरंच आले का, सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा आन्सर की बघूच या की खरंच हे आन्सर आले का. बघा आजपर्यंत बघितलं ना आपण अशा मेजॉरिटी ऑफ द केसमध्ये ज्या दोन लाईन्सच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो तेच खरं आन्सर असतं, म्हणजे या क्वेश्चनसाठी डी हे आपलं करेक्ट आन्सर असलं पाहिजे, बरोबर. आता बघूया आपली भविष्यवाणी किती करेक्ट होती. आजचे घरी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो होतो असं आहे का? मी एक्झाम्पल पाठ करून आलो किंवा मी शिकवले माझ्या लक्षातच आहे? नाहीये. हा कॉन्सेप्ट आहे, कळलं पाहिजे आपल्याला की नेमकं जिथं इंटरसेक्ट होते ना दोन लाईन्स त्याच पॉईंटला आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल. मॅक्सिमम तर दिवस मिळणार, मिनिममचं नाही सांगू शकत पण मॅक्सिमम तर दिवस मिळणार. बाकी सगळे ऑप्शन याला म्हणायचे एलिमिनेटिंग ऑप्शन मेथड, बरोबर. ज्यावेळी मला आता अशा टाईपचा क्वेश्चन येईल ना एक्झाम मध्ये तुम्हाला सांगतो मी काय करायचं. अशा टाईपचा क्वेश्चन आलाय तर मला कळतं की ए आणि सी हे तर ऑप्शन नसणारच आहे, कारण मॅक्सिमम व्हॅल्यू काढायचे, बरोबर. अशा केसमध्ये दोन पॉईंट आपल्याला कंपल्सरी पाहिजे. इथे एक पॉईंट नाही, इथे एक पॉईंट नाही, मग या दोघांपैकी मला तुक्का मारायचा. तुक्का मारायची वेळ आलीच तर इथे ए आणि सी मध्ये तुक्का मारायचा नाही. कळलं का मी काय बोललो? ज्यांना नाही कळलं त्यांनी 10 वेळा व्हिडिओ बघा, त्याच वेळी कळेल मराठी भाषा काय येते. ऐकलं का? हे एकदम डिटेल मधलं कॉन्सेप्ट सांगतोय तुम्हाला, जे काही ज्यांना कळते त्यांना कळते, आता माहित नाही किती जर कसे कॅप्चर करते. चालेल जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. ओके कुठेपर्यंत आलतो आपण? इथेपर्यंत आलतो राईट. चलो नाऊ लेट्स प्रोसीड टुवर्ड दिस क्वेश्चन. आता बघा हा थेरी क्वेश्चन दिलाय, बरोबर. काय दिलंय बघा? द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ऑफ एलपीपी. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे कोणतं रे आपलं? झेड. झेड झेड हे आपलं मेन ऑब्जेक्ट आहे ना. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मला सारा प्रॉफिट मिळवायचं आहे का मिनिमम इन्व्हेस्टमेंट, हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे ना बिझनेस करायला मागचं, राईट. सो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ऑफ एलपीपी डिफाइंड ओव्हर कॉन्व्हेक्स सेट अटेन्स ऑप्टिमम व्हॅल्यू ऍट. ऑप्टिमम म्हणजे काय? ऐका दिसते का शब्द काय वापरला इथं? ऑप्टिमम. ऑप्टिमम म्हणजे काय बघा? ज्यावेळी मी म्हणतो झेड मॅक्स तरी आपण काय म्हणतो रे? मला प्रॉफिटच झाला पाहिजे, बरोबर. ज्यावेळी आपण म्हणतो झेड मिनिमम म्हणजे काय रे? आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मिनिममच असली पाहिजे, बरोबर. तर ऑप्टिमम पॉईंट म्हणजे काय? की असा पॉईंट की ज्या पॉईंटला मला जास्त प्रॉफिट होते प्रॉफिटच्या केसमध्ये, त्याच पॉईंटला जर नाव ऑप्टिमम ठेवलं मी पण जर या केसमध्ये शिफ्ट झालो मी तर कुठल्या पॉईंटला मला झेडची मिनिमम व्हॅल्यू मिळते त्याला म्हणायचं ऑप्टिमम पॉईंट. म्हणजे प्रॉफिट म्हणजे तो पॉईंट मला काय करेल रे? प्रॉफिट मिळवून देईल. आणि इन्व्हेस्टमेंटच्या टाइमला कुठला पॉईंट मला मिनिमम इन्व्हेस्टमेंट करायला लागेल दॅट इज व्हॉट इज अवर ऑप्टिमम सोल्युशन. कळते मला काय म्हणायचंय? फॉर एक्झाम्पल अजून एक गोष्ट सांगितली. समजा तुम्ही आता अभ्यास करताय, समजा फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बरोबर. तुमचा ऑप्टिमम रिझल्ट म्हणजे तुमचा ऍव्हरेज रिझल्ट. ऑप्टिमम म्हणजे काय? बेस्ट पॉसिबल. कळते मला काय म्हणायचंय? करेक्ट. सो या केसमध्ये आपल्याला ऑप्टिमम व्हॅल्यू कुठे मिळते असं विचारलं. नेमकी ऑप्टिमम व्हॅल्यू कुठे मिळते? आता पहिला क्वेश्चन काय बघा. पहिला ऑप्शन ऍटलीस्ट टू कॉर्नर पॉइंट. मला सांगा ऑप्टिमम व्हॅल्यू दोन ठिकाणी मिळते का आपल्याला? आतापर्यंत जे क्वेश्चन सोडवले त्यामध्ये आता हे आधी क्वेश्चन ऑप्टिमम व्हॅल्यू कुठे मिळाले? एकाच ठिकाणी मिळेल, कुठल्या तरी एका ठिकाणी.
असा एकच पॉइंट आहे की ज्या पॉइंटला तुम्हाला मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू मिळते. बरोबर, म्हणजे ऑप्शन ए तर ऍप झाला. बरोबर, ऑप्शन सी बघा, ऑल दी कॉर्नर पॉइंट्स आहे, याला काही लॉजिक कळते का? ऑल दी कॉर्नर पॉइंट म्हणजे कळते तुम्हाला? काही बनवा बिझनेस प्रॉफिट मध्ये नाही सांगणार ना तुम्ही. याला रिअलिस्टिक लाईफ मध्ये बघा, बायसायकल कितीही बनवा, ट्रायसायकल कितीही बनवा, हा असं म्हणतोय हा ऑप्शन. ऑल कॉर्नर पॉइंट, सगळ्या कॉर्नर पॉइंटला तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल असं होईल नाही. म्हणजे बघा, नन ऑफ द कॉर्नर पॉइंट, फिजिबल रिजनचा उपयोगच काय ना. एवढे सगळं रामायण करून सीता पळून आणली, बरोबर हो की नाही? नन ऑफ द कॉर्नर पॉइंट म्हणजे एकाही कॉर्नर पॉइंटला मिळत नाही, मग काय उपयोग आहे? झेपलं का मला काय म्हणायचं? अरे हो की नाही? मग राहिला कुठला ऑप्शन? हे तर म्हणते ना ऍटलिस्ट वन ऑफ द पॉइंट, ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक, कमीत कमी एक मध्ये मिळायलाच पाहिजे. कळलंय मला काय म्हणायचं? आर यू शुअर 100%? नक्की ना? झोप किती आहे? नाही ना? नक्की तिकडं झोप येते हो सकते. म्हणजे कन्क्लुजन लाईन काय, मगाचा प्रॉब्लेम बघा तुम्ही, अशी एक लाईन होती समजा, अशी एक लाईन होती, तर या ठिकाणी या पॉइंटला आपल्याला ऑप्टिमम सोल्युशन मिळालं. तर ऑप्टिमम सोल्युशन हे ऍटलिस्ट एका पॉइंटला तरी मिळणार, म्हणजे मिळणार. डन, ओके. असा पहिले क्वेश्चन होता, लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. मला वाटतं हा सेकंड लास्ट आहे आता, तीनच क्वेश्चन राहिलेला. येस, नाव लेट्स टॉक अबाउट दिस क्वेश्चन. बट काय म्हटलेलं आता की हा फिजिबल रिजन कुठल्या लाईन्स तुम्ही बनवून झालेला आहे. आता काय करूयात आपण, किती लाईन्स आहेत ते आधी मेजर करूयात. बघा बरं, इथं लाईन काय माझी, वाय इज इक्वल टू 6 पहिली लाईन. बरोबर, इथं काय आहे आपलं, एक्स इक्वल टू 7 दुसरी लाईन. इथे काय दिसते बघा, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 6 ही तिसरी लाईन. आणि काय नाही, इथं 5x प्लस 3y इज इक्वल टू 15 ही झाली माझी चौथी लाईन. बरोबर, सिंपल एकदम. आता या क्वेश्चनला बघा, बोनस क्वेश्चन याचा आन्सर आपल्याला आलं पाहिजे. आता आधी जी सोप्या लाईन आहे त्या लाईन बद्दल बोलूया. ही लाईन आहे माझी वाय इज इक्वल टू 6. बरोबर, एक्स एक्स ला पॅरल आहे म्हणजे वाय इक्वल टू 6. या लाईनचा जो रिजन आहे तो अवे फ्रॉम द ओरिजिन आहे का टुवर्ड्स द ओरिजिन? टुवर्ड्स द ओरिजिन. ज्या ज्या वेळी आपल्याकडे टुवर्ड्स द ओरिजिन असतो त्यावेळी आपण काय करतो रे, लेस दॅन, म्हणजे याला काय मिळेल रे सांगा बरं, वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 6. छान पैकी सगळीकडे त्यांनी तीच दिले, खतरनाक का नाही, ओके नाही. आता जाऊया एक्स, एक्स इक्वल टू 7 म्हणजे ही लाईन आहे टुवर्ड्स द ओरिजिन आहोत का अवे फ्रॉम द ओरिजिन? टुवर्ड्स द ओरिजिन म्हणजे काय करणार रे, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ऐकण्यात आले, एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 7. बरोबर, हुशार आहे त्यांना माहिती तुम्ही किती नालायक आहे, ऐका नाही. बर, आता काय करूया या लाईन बद्दल बोलूया. काय लाईन आहे ती आपली, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 6. या लाईनला टुवर्ड द ओरिजिन आहोत का अवे फ्रॉम द ओरिजिन? अवे फ्रॉम द ओरिजिनला काय ग्रेटर दॅन, म्हणजे काय करेल, एक्स प्लस 2y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6, कुठला ऑप्शन आहे बघा. काय बघा 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 बघा, हे गणित एलिमिनेट झालं. बरोबर, याला शिफ्ट मारूया बघा, हे पण गणित एलिमिनेट झालं. येस ऑर नो, अरे कळते का नाही? आता काय राहिलं, एकच राहिलं, कुठली लाईन राहिली, 5x प्लस 3y इज इक्वल टू 15, म्हणजे कुठली लाईन आहे, ही वाली लाईन टुवर्ड द ओरिजिन का अवे फ्रॉम द ओरिजिन? म्हणजे इथं काय करणार रे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द साईन, म्हणजे कुठला ऑप्शन होणार रे, इट इज सॅटिस्फाईंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर बी. किती मार्क्स रे? 2. जेई मेन्स 4 आहे का याच्यात? काय तेवढं पण तुम्हाला येत नाही. आता काय करायचं सांगा, मास्तरने करायचं काय? चेतक, ज्यावेळी एलपीपीचा पेपर येईल त्याही पण तुम्ही म्हणणार सर वेळच नाही करू, एवढ्या फिगर्स ड्रॉ करायच्या होत्या सर, असंच असणार तुमचं मग प्रत्येक वेळी तेच रिझन. बघू आता आपल्याला, बघू या संडेला काय होतंय, कसे आपण इव्हॉल्व होत जातोय. बरोबर ना, आपल्याला कळेल ना या संडेला काय होतोय. किती जण किती सव्वीस जण आहेत ना? आता संडेला किती जण येतात बघू आपण, संडेला 26 पेक्षा जास्त जास्त झाले पाहिजेत ना, कमी नको, नाही तर संडे आले की टेस्टच्या दिवशी काय आवड. चला, हा क्वेश्चन समजला नक्की, ओके. चलो, नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स दी नेक्स्ट क्वेश्चन. काय दिले बघा आता आपल्याला, फॉर द इनइक्वालिटीज, किती लाईन दिल्या तरी पटकन सांगा, किती लाईन दिल्या, दोन लाईन दिल्या. विच ऑफ द फॉलोइंग लाईज इन द फिजिबल रिजन, कुठला पॉइंट फिजिबल रिजन मध्ये लाय करतोय असं विचारते. बरोबर,
चला आता एकदम सुपर फास्ट मध्ये ड्रॉ करणार आहे. आता मी डायरेक्ट लाईन ड्रॉ करतो, तुम्हाला समजतेत का बघा. हे तर तूच सांग बाबा, सांग. चल पहिली लाईन कशी आहे? एक्स पण फ्री होईल आणि वाय पण फ्री होईल. म्हणजे कशी आहे? आपली कुठला पॉइंट आला मला? थ्री पॉइंट आला. आणि इथं कुठला पॉइंट आला? थ्री पॉइंट आला. एक्स पण थ्री वर, वाय पण थ्री. राईट. आता इथं हा टँक खाली जाणार, म्हणजे एक्स अपॉन फाईव्ह मिळेल, वाय अपॉन टू मिळेल. म्हणजे एक्स ला फाईव्ह मध्ये इंटरसेक्ट झालं पाहिजे. म्हणजे याच्या इकडे काय? इकडे. इकडे एक्स ला फाईव्ह मध्ये, वाय ला टू मध्ये. वरती का खाली? खाली. म्हणजे आपण ती लाईन कशी आली रे? अशी लाईन. बरोबर आहे का रे? लाईन इंट्रोड्यूस झाली, समजून घ्या. इथे कुठला पॉइंट आहे आपला? फाईव्ह. इथे कुठला पॉइंट आहे आपला? टू. बरोबर. त्यांनी सांगितले दोघांचे साईन कुठले दिले तिथे? ही पहिली लाईन आहे आपली एल वन, नाही ही आपली एल टू आहे, ही आपली एल वन आहे. बरोबर. एल वन कुठे रे? एल वन टुवर्ड्स द ओरिजिन. एल टू कुठे रे? अवे फ्रॉम द ओरिजिन. कुठला रिजन कॉमन आला रे? कुठला वाला? हा काय बोलता? हा नाही, हा बाहेर जा नाही, हा हा ना, नक्की ना. म्हणजे हा रिजन माझा कॉमन रिजन आला. जमते की तुम्हाला? बरोबर. आता हा रिजन कॉमन आल्यानंतर हा रिजन किती पॉइंट नि बनलाय रे? तीन पॉइंट. हा पॉइंट कुठला आहे माझा? झिरो कॉमा टू. हा पॉइंट कुठला आहे माझा? झिरो कॉमा थ्री. तिसरा पॉइंट कुठे आहे? हा इथं आहे. त्या पॉइंटचे कॉर्डिनेट मला माहिती आहेत का रे? नाही. बरोबर. त्यांनी सांगितले विच ऑफ द फॉलोविंग पॉइंट लाईज इन द फिजिबल रिजन. बरोबर. आता बघा हा पॉइंट आपण कॅल्क्युलेट करून बघू. हा पॉइंट कसा काढणार रे आता? कसा काढणार हा पॉइंट? कसा काढणार? सायमल्टेनियस सॉल्व करणार. बघा बरं काय इक्वेशन. पहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री. दुसरं काय रे माझं? टू एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू टेन. याला तुम्ही मल्टिप्लाय करूया. अरे गरीबांनो हो ना, काय किती तुम्ही मल्टिप्लाय करूया. इथे आपल्या सांगायचं टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू सिक्स. ऍडिशन सबट्रॅक्शन मायनस दिव्या. मायनस 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 कट. फाईव्ह मायनस टू, थ्री वाय इज इक्वल टू फोर. सो वाय ची व्हॅल्यू किती आली? फोर बाय थ्री. म्हणजे वन पॉइंट समथिंग आली. म्हणजे हा पॉइंट जो आहे वन पॉइंट आला काहीतरी. आता जर वाय फोर बाय थ्री तू इथे टाका. बरोबर. म्हणजे काय मिळालं बघा? वाय फोर बाय थ्री मिळाला, लक्षात ठेवा आपल्याला. सो काय दिलं आपल्याला? एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री दिले. सो एक्स प्लस फोर बाय थ्री इज इक्वल टू थ्री. सो काय मिळालं? एक्स इज इक्वल टू थ्री मायनस फोर बाय थ्री. नुसतं थ्री म्हणजे थ्री अपॉन वन. क्रॉस मल्टीप्लाय नाईन मायनस फोर इज फाईव्ह बाय थ्री. म्हणजे हा किती आला? आपण वन पॉइंट काहीतरी. म्हणजे हा पॉइंट असा आला जवळपास काहीतरी वन पॉइंट. किती आता? हा फोर बाय थ्री ना. फोर बाय थ्री म्हणजे वन पॉइंट काहीतरी आला. समजा वन पॉईंट टू म्हणून आपण किती आला? वन पॉईंट टू. समजून घ्या आपण, समजून घ्या ना. त्यांनी सांगितले की कुठला पॉइंट फिजिबल रिजन मध्ये लाय करतोय. आता बघा टू कॉमा वन हा पॉइंट बघा. टू कॉमा वन, टू कॉमा वन कुठे येईल? एक्सची व्हॅल्यू टू असली पाहिजे. म्हणजे याच्या पुढं आणि वन, वन म्हणजे काय रे? याच्या खाली. दिसते का? हा वन पॉइंट टू घेतला ना आपण. म्हणजे याच्या पुढं आणि याच्या खाली तो फिजिबल रिजन मध्ये येतोय का रे? हा ऑप्शन नाही. समजते का काय होते? हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. हा बरोबर. फोर कॉमा टू चेक करा. फोर कॉमा टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू फोर आणि वाय ची व्हॅल्यू टू. एक्स व्हॅल्यू फोर म्हणजे याच्या बाहेर गेलो. म्हणजे हा पण ऑप्शन येत नाहीये. कळते का मला? फिजिबल रिजन तो पॉइंट इथं आला पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू वन म्हणजे इथं आणि वाय ची व्हॅल्यू टू. दिसते का रे? एक्स ची व्हॅल्यू वन ना, म्हणजे वन पॉइंट टू पेक्षा कमी. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू वन आली पाहिजे आणि वाय ची व्हॅल्यू टू आली पाहिजे. म्हणजे हा पॉइंट पॉसिबिलिटी आहे. आता हा पॉइंट बघा टू कॉमा टू. टू कॉमा टू म्हणजे वन पॉइंट टू च्या पुढे गेला. म्हणजे वन पॉइंट टू च्या पुढे गेला तो पॉइंट फिजिबल रिजन मध्ये येईल का रे? म्हणजे कुठलं ऑप्शन? सी इज द करेक्ट आन्सर. समजला का हा क्वेश्चन कसा होता? हा क्वेश्चन असा गुगली टाईप क्वेश्चन होता. किंवा तुम्ही काय केला असता? पॉइंट पाहिजे कुठे ऑप्शन. त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय? कुठला पॉइंट त्या फिजिबल रिजन मध्ये लाय करतोय असं विचारलंय. समजतंय नक्की सर्वांना? शुअर? हंड्रेड पर्सेंट. Now we are heading towards the very last question of this crash course series of LPP. Barobar? Let's see what exactly is that question now. Zalar, LPP tumcha aayushyatna aata sampla gela. Barobar na? Ajun nahi ka? Ajun ek varsh tikvayche aahe LPP la. Ha. Baka kay dile? Feasible region dilay. Ani ha feasible region nemka kasla region banavte? फायनाईट सेट बनवतोय. फायनाईट सेट म्हणजे सांगतो काय असते?
बाउंडेड रिजन बनवतोय, तुम्हाला माहिती आहे बाउंडेड म्हणजे काय, बांधून टाकलेला. अनबाउंडेड म्हणजे काय, की त्याला म्हणजे त्याला बाउंडच करता येत नाही काही ठिकाणी, म्हणजे असा रिजन कसा आहे ना, बघा ही एक लाईन अशी आहे, ही एक लाईन अशी आहे, अनबाउंडेड. हा किती शेड करत राहते, आयुष्यभर शेड करा, बरोबर, पेपर कमी पडतील, राईट. अनबाउंडेड आणि एम्प्टी सेट, एम्प्टी सेट म्हणजे काय, की तिथं बघा एम्प्टी सेट कसा येईल, तुम्ही हे इमॅजिन करा, एम्प्टी सेट ही एक लाईन अशी आहे ज्या लाईनचा आपण रिजन शेड केला टुवर्ड्स ओरिजिन, ही लाईन अशी घेतली या लाईनला घेतलं अवे फ्रॉम द ओरिजिन, बरोबर. एक लाईन टुवर्ड्स ओरिजिन आली, एक लाईन अवे फ्रॉम द ओरिजिन आली, त्या दोघांचा कॉमन रिजन काय येईल रे, आपल्याला फिजिबल रिजन म्हणजे काय असतो, सगळ्यांचा कॉमन रिजन असला पाहिजे ना. मला काय म्हणायचं कळतंय ना, फिजिबल रिजन तेव्हाच मिळतो ज्यावेळी आपण सर्वांना युनाइट करून चालतो, बरोबर. ज्यावेळी हे याचं तोंड इकडे आणि याचं तोंड इकडे, यस ऑर नो, सो या केस मध्ये ऑब्व्हियसली ते कधी इंटरसेक्ट होणारच नाही, अँड ऍब्सोल्युटली वी आर गोइंग टू गेट अन एम्प्टी सेट, बरोबर. आता फायनाईट सेट म्हणजे काय, फायनाईट सेट म्हणजे एका, ठीक आहे आता आन्सर मध्ये बघूया, तुम्हाला कळेल मला काय, लाईन प्लॉट करायची पटकन सांगा बरं, आता डायरेक्टली आपण लाईन प्लॉट करून बघूया, आपल्याला इथे का बघूया ड्रॉ करता, इथे बघा, एक्स अपॉन नाईन वाय अपॉन सिक्स, बरोबर, म्हणजे ही लाईन अशी असणार, बरोबर, बरोबर का राज, हो ना, नाही कळत किती जणांना नाही कळलं, मी ही लाईन प्लॉट केली, ही वाली कशी प्लॉट केली, त्या 18 ला खाली घेतलं ना, सो एक्स अपॉन म्हणजे 2x अपॉन 18, इतक्या वेळेस केलं ना, आता 2x अपॉन 18 म्हणजे एक्स अपॉन 9 आणि वाय अपॉन किती आलं रे 6, म्हणजे इथं मिळालं मला 9, इथे किती मिळालं मला 6, पहिली लाईन प्लॉट झाली. पहिल्या लाईनचा रिजन कुठे रे, लेसर म्हणजे टुवर्ड्स द ओरिजिन. आता दुसरी लाईन, दुसरी लाईन काय रे, एक्स ला 10 मध्ये, वाय ला 10 मध्ये, 10 मध्ये इथं गेलो आपण, सो इथं आलो 10 आणि 10 म्हणजे वरती गेलो, सो इथं आलो 10, म्हणजे ती लाईन कशी आली, पॅरल टू दिस पर्टिक्युलर लाईन, बरोबर. इथं रिजन कोणता आहे, हिचा रिजन होता टुवर्ड, म्हणजे आता जे बोललं तेच झालं, हिचा रिजन आहे टुवर्ड्स ओरिजिन, ये इधर देख रही है वो उधर देख रही है, बेचारा इधर परेशान, हा का नाही, नेमका इधर जाऊ या इधर जाऊ, हर्षल बीच में से निकल जा, आगे वाली डोंट, हा का नाही. या केस मध्ये व्हॉट इज युअर करेक्ट आन्सर, एम्प्टी सेट. सगळ्यांना कळालं की शुअर 100%. सो दिस इज व्हॉट इज द एंड ऑफ चॅप्टर कॉल्ड एज लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. आणि अशा पद्धतीने आपण मॅथ्सचे आता किती चॅप्टर कव्हर केले, मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, एलपीपी, बरोबर, आणि इकडे डिफरन्सिएशन आणि बायनॉमियल. सो 5 महिन्यामध्ये आपण 5 चॅप्टर आपले सक्सेसफुली कव्हर केलेले आहेत, ओके.